चलनबंदीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने चलनबंदीचा निर्णय घेतला तर या निर्णयाला 15 दिवस उलटून गेले, परंतु देशभरातील जर परिस्थिती बघितली तर 15 दिवसांनंतरही सामान्य नागरिकांना जो आहे त्रासाला सामना करायला लागतो, संकटांना सामना करायला लागतो. सध्या मी आहे कळव्यातल्या एका ATM मध्ये. कळव्यातल्या एका ATM मध्ये सध्या उभा आहे, त्या ATM ची सध्याची परिस्थिती बघूया. सध्या मी माझा कार्ड टाकतो आतमध्ये. पैसे विड्रॉ करतोय मी, एक अमाऊंट टाकतो सर्टन. परंतु इथं बघितलं तर अमाऊंट मध्ये बँकेच्या ATM मध्ये पैसे नाहीत, त्यामुळे ATM मधून पैसे बाहेर निघत आहेत. एकंदर हे कळव्याचे ATM आहे, परंतु कळव्याचे ATM बघितलं आणि एकंदर देशभरातील काही ATM बघितले तर सध्याची देशभरातील परिस्थिती अशीच आहे. 24/7 असं ATM चा उल्लेख केला जातो, परंतु ATM ची सर्व्हिस जी आहे ती संपूर्ण कोलमडून गेलेली आहे. 50%पेक्षा अधिक ATM ची परिस्थिती ही अशीच आहे, त्यामुळे ATM मध्ये रोखीचे पैसे नाही आहेत, त्यामुळे नागरिकांना अत्यंत त्रासाला सामोरं जात आहे. एकंदर आता 15 दिवस उलटून गेले, ती परिस्थिती ही अशीच आहे. कॅमेरामॅन सुशील सह प्रवीण वाघचौरे, जय महाराष्ट्र, ठाणे.